ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश मढवी यांच्या मार्फत महिला भगिनींनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत राखी पाठवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जी अपने को सारे भारतवासियों की और उसमें खास करके हमारी बहनों के भाई के रूप में मनोगत, ये मुझे लगता है पहला प्रधानमंत्री है जो इतनी बड़ी कार्य कर रहे हैं कि बहनों के मनोगत अपने भाई के प्रति क्या है, कि भाई अपने बहनों के लिए क्या कर सकता है, तो ये जानना चाहता है. और उस दृष्टि से उन्होंने अपना आगे का संकल्प वो आगे करेंगे, तो ये बहुत अच्छी बात है. एक परिवर्तन यहाँ से शुरुआत हो रही है. केंद्र आणि राज्यातील सरकारने कन्या माता भगिनींसाठी अनेक योजनांची आखणी केली. याकरिता या उपक्रमासाठी आपला पाठिंबा देण्यासाठी 92 27 19 22 71 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला सहभाग नोंदवा. केंद्र आणि राज्यातील सरकारने कन्या माता भगिनींसाठी अनेक योजनांची आखणी केली. उज्ज्वलाच्या माध्यमातून घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला. 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत सुरू झाला. माझी कन्या भाग्यश्री सारख्या योजनांनी स्त्रीचा सन्मान वाढविला. महिलांच्या आरोग्यासाठी अस्मिता योजना प्रारंभ झाली. युवतींसाठी वसतिगृह उभारण्यात आले. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह तयार झाले. पुनर्विवाह झाला तरी सेवानिवृत्ती वेतन देण्याचा निर्णय झाला. महिला बचत गटांनी तर इंटास रचला. अशा एक ना अनेक योजनांमधून आज त्यांनी विविध लाभ दिले जात आहेत. बरेच काही केले आहे आणि बरेच काही करायचं आहे, पण एक नक्की की या कामाची प्रेरणा माझ्या सर्व भगिनी आहेत. सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याच विश्वासाचा पुनरुच्चार करण्यासाठी हा लेखन प्रपंच. आपली साथ या विकासात्मक वाटचालीत यापुढेही राहील या विश्वासासह खूप खूप शुभेच्छा. आपलाच देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज.